हॅलो एवरीवन, चला तर मग आज आपण चिकनचा पिवळा रस्सा म्हणजे चिकन सूप ट्राय करूयात. यासाठी ग्राइंडिंग जारमध्ये खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर यांना बारीक ग्राइंड करून घ्यायचं. यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकून बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत. हा कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण ग्राइंड केलेला मसाला टाकून त्याला व्यवस्थित 5 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ टाकणार आहोत. हळद मीठ या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहोत. या चिकनला लो फ्लेमवर विदाऊट पाणी टाकता 5 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं. यामुळे हे सूप खूप टेस्टी असं बनतं आणि 5 मिनिट झाल्यानंतर यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. आणि 25-30 मिनिट झाल्यानंतर एकदा चेक करायचं चिकन शिजलेलं आहे का. या कंडिशनला चिकन शिजलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता हे सूप किती टेस्टी आणि किती सुंदर दिसतंय. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा आणि कशी होती हे कमेंट करून कळवा.